महाराष्ट्रातील राज्य सरकारने खोटी कर्जमाफी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे दूध, कांदा, तूर, ऊस आदी पिकांना हमीभाव न देता पिळवणूक चालवलेली आहे. पोकळ घोषणा करून शेतकरी आर्थिक अडचणीत आणलेला आहे. म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, शेतकरी विरोधी आयात निर्यात बदल करा, गोवंश हत्या कायदा रद्द करा, बोंड अळीची नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांना द्या, शेतकरी पेन्शन कायदा करा, दुधाला हमीभाव द्या, यासह विविध प्रश्नावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रभर शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं आज हे जेलभरो आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. शेतकरी सुकाणू समितीला महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकारच्या घोषणा करून अनेक प्रकारची आश्वासनं दिलेली आहेत. संपूर्ण सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. दुधाचे दर वाढवून देतो म्हणून सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करतो असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही तात्काळ लागू करू अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. या घोषणा होऊन 3-4 महिने झालेले आहेत. आत्तापर्यंत सुकाणू समितीने वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत आणि या सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला बैठका झाल्या एक महिनाभर, काही एक भाव मिळाला नाही. आता काही लोकांना 2-2 महिने झाले पेमेंट मिळालं नाही. कारखानदार, सरकार आणि व्यापारी एकाच महापुरुषांची माणसं आहेत. त्यामुळं जात नाही ना. आता नंतर पाकिस्तानची साखर त्यांनी इथं आणली, त्याचं कारण राजकारण म्हणून का होईना. शेतकऱ्याला अनेक मारायचं, आणखी भाव कमी द्यायचा, हा त्या सरकारचा उद्देश आहे. हा उद्देश साधारण होणार नाही. इथं जे आता मारामाऱ्या होत्या, भांडणं होते, गोळीबार, या आईसग आर्थिक संकटे. महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. वतीने महाराष्ट्रभर या ठिकाणी जेल भरो आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, शेतीमालाला हमी भाव द्या, त्याचबरोबर शेतकरी पेन्शन कायदा करा. या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुधाला या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी जेल भरो आंदोलन होत आहे. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने, जातीवादी मनुवादी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. कर्जमाफीचं गाजर दाखवूनही शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. आज महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन असतानाही या ठिकाणी पाकिस्तानहून साखर मागवली जाते. देशात एकीकडे जातीयवादी वातावरण तयार करायचं आणि ज्या जातीयवादी वातावरणात, धर्मवादी वातावरणात राहायचं, त्या ठिकाणाहून पाकिस्तानहून साखर मागायची आणि या देशातील शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं षड्यंत्र या सरकारचं या ठिकाणी आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात सुकाणू समितीच्या वतीने बंड पुकारून या सरकारला जागेवर आणण्याचं काम, दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याचं काम या सरकारने करावं, या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज रोडवर उतरलेलो आहोत. यावेळी शेवगाव पोलीस ठाण्यातील IPS अधिकारी नीलाभ रोहन यांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली व निवेदन स्वीकारून सोडून देण्यात आले. यावेळी संजय नांगरे, सुभाष लांडे, बापूराव राशींकर, दत्तात्रय फुंदे, भगवान गायकवाड, कारभारी वीर वैभव शिंदे, अशोक नजन, कृष्णनाथ पवार, विठ्ठल उगले, क्रांती मगर, उत्तम जगताप, आसाराम उगले, भाऊसाहेब उगले, गहिनीनाथ आव्हाड, महादेव आव्हाड, दिलीप उगले, मुरलीधर उगले, अविनाश गायकवाड यांसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शेवगाव.